जोगिंदर सिंगाच्या कथा जेव्हा संपादकांकडून स्वीकारल्या जाऊ लागल्या तेव्हा त्याने मनाशी विचार केला की आपण आता सुप्रसिद्ध प्रतिथयश साहित्यिकांना आणि कवींना आपल्या घरी बोलवले पाहिजे. असे केल्याने आपली कीर्ती आणि योग्यता वाढेल अशी त्याची समजूत होती. प्रसिद्ध साहित्यिक किंवा कवी त्याच्याकडे येऊन चहा फराळ करून गेला म्हणजे तो खुश होऊन आपल्या बायकोजवळ बसे. त्या आनंदाच्या क्षणी आपण पोस्ट ऑफिसातले पत्रांची उलथापालथ करणारे कारकून आहोत याचा त्याला अजिबात विसर पडत असे. आपल्या डोक्यावरचा पतियाळा फॅशनचा 3 वारी रंगीत फेटा काढून बाजूला ठेवताना त्याला असे वाटे की आपल्या केसांखाली लपलेल्या छोट्याशा डोक्यात पुरोगामी साहित्य ठासून भरलेले आहे. आणि हा विचार मनात येताच कथालेखक आणि कादंबरीकार आहेत त्या सर्वांचे आपल्याशी काहीतरी विशेष जवळचे संबंध आहेत आणि नाते आहे असे त्याला वाटू लागे. कोणा एखाद्याला आमंत्रण केले म्हणजे घरात येऊन तो आपल्या बायकोला सांगे, ओय अमृत, आज आपल्याकडे कोण येणार आहे ठाऊक आहे? हिंदुस्थानातले सर्वश्रेष्ठ कवी, त्यांचं स्वागत छान झालं पाहिजे. अगदी त्याच्याकडे जो कोणी येईल तो हिंदुस्थानातला सर्वश्रेष्ठ कवी, सर्वश्रेष्ठ कादंबरीकार किंवा सर्वश्रेष्ठ कथालेखक असे. त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचा मनुष्य त्याच्याकडे कधी येतच नसे. आणि हा सर्वश्रेष्ठ पाहुणा आला म्हणजे चढ्या आवाजात गप्पा होत. त्यांचा अर्थ अमृत कौरला कधी कळत नसे. त्या गप्पात नेहमी पुरोगामी प्रगतिशील विषय आहेत पण त्यांचाही अर्थ तिला कधी कळला नाही. एकदा असेच एक सर्वश्रेष्ठ कथालेखक त्यांच्याकडे आले होते. त्यांचे चहापाणी होऊन ते गेल्यावर जोगिंदर सिंग नेहमीप्रमाणे स्वयंपाक घरात येऊन बसला. तेव्हा अमृत कौरने त्याला विचारले, तुम्ही पुरोगामी पुरोगामी म्हणत असता त्याचा अर्थ तरी काय हो? फेट्यासकट आपल्या मानेला एक छोटासा झटका देऊन जोगिंदर सिंग म्हणाला, पुरोगामी म्हणजे असं आहे ते तुला असं चटकन नाही करायचं. पुरोगामी कोणाला म्हणायचं तर ज्याला पुढं जायला प्रगती करायला आवडतं त्याला. पुरोगामी हा शब्द संस्कृत आहे. इंग्रजीत त्याला रॅडिकल म्हणतात किंवा कोणी प्रोग्रेसिव्हही म्हणतात. जे कथालेखक म्हणजे गोष्टी लिहिणारे कथालेखनात प्रगती इच्छितात त्यांना पुरोगामी म्हणतात. हल्ली आपल्या देशात ज्यांना खरोखर पुरोगामी म्हणता येईल असे 3 किंवा 4च कथालेखक आहेत. आणि अमृत, त्यातच बरं का, मीही एक आहे. जोगिंदर सिंगाला आपले विचार इंग्रजी भाषेत मांडण्याची सवय होती. ते त्याच्या अगदी अंगवळणी पडून गेलं होतं. सुप्रसिद्ध इंग्रजी कादंबरीकारांच्या पुस्तकातल्या भाषेवर त्याची भाषा आधारलेली असे. बोलताना निदान निम्मे शब्द किंवा शब्दप्रयोग इंग्रजीचे यायचेच असे त्याचे झाले होते. अफलातूनला तो नेहमी प्लेटो म्हणे, अरस्तूला ॲरिस्टॉटल, आणि फ्रॉयड, निच्छे, शोपनहावर यांचा उल्लेख तर पदोपदी यायचाच. मात्र सदा सर्व काळ तो या तत्वज्ञांचे विचार बोलत असे नाही. विशेषतः आपल्या बायकोशी बोलताना इंग्रजी शब्द किंवा तत्वज्ञानाची भाषा येणार नाही अशी तो खबरदारी घेत असे. पुरोगामी म्हणजे काय हे जोगिंदर सिंगाकडून कळल्यावर अमृत कौरची थोडी निराशाच झाली. तिला वाटले होते की ज्या पुरोगामीपणावर आपल्या नवऱ्याशी मोठमोठे कवी आणि कथालेखक मोठमोठ्याने चर्चा करतात ती काहीतरी विशेष गोष्ट असली पाहिजे. तरी पण आपल्या देशात 3-4च पुरोगामी कथालेखक आहेत आणि त्यात आपला नवराही आहे हे मनात येऊन तिला जरा बरे वाटले. तिच्या डोळ्यात एक प्रकारची चमक दिसू लागली. तिच्या डोळ्यातली चमक पाहून जोगिंदर सिंगाचे मिशाळ ओठेही
स्मिताने कंप पावले. अमृत, आपल्या देशातले एक फार मोठे गृहस्थ मला भेटू इच्छित आहेत. काय कसं वाटतं तुला? त्यांनी माझ्या गोष्टी वाचल्या आहेत आणि त्यांना त्या खूप आवडल्यात म्हणे. असं हे मोठे गृहस्थ कवी आहेत की तुमच्यासारखे कथालेखक? जोगिंदर सिंगाने आपल्या खिशातून एक लखोटा काढला आणि तो दुसऱ्या हातावर थापटीत तो म्हणाला, ते कवीही आहेत आणि कथालेखकही, परंतु त्यांची कीर्ती अमर करणारं कारण हे नसून दुसरंच आहे. ते काय बरं? त्यांचं जीवन भटक्याचं आहे. भटक्याचं? हो, भटकेपणा हेच त्यांनी आपलं जीवन सर्वस्व केलेलं आहे. ते कधी काश्मीरच्या थंड दऱ्याखोऱ्यात असतात, तर कधी मुलतानच्या तापलेल्या मैदानात, कधी लंकेत, तर कधी तिबेटात. अमृत कौरनं उत्सुकतेनं विचारलं. हो, पण उद्योग काय करतात ते? ते गीत गोळा करीत असतात. आपल्या देशाच्या सर्व भागातली गीत, पंजाबी, गुजराती, मराठी, पेशावरी, सरहद्दी, काश्मीरी, मारवाडी, आपल्या या देशात जितक्या म्हणून भाषा आहेत त्या सर्व भाषातली गीत ते गोळा करीत हिंडत असतात. ही इतकी गाणी जमवून काय करतात तरी काय ते? ती छापतात, त्यावर लेख लिहितात. उद्देश असा की दुसऱ्यांनाही ती कळावी. कितीतरी इंग्रजी मासिकांतून त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. इतकी गाणी जमवायची आणि ती नीटपणे लोकांपुढे मांडायची ही काही साधी गोष्ट नाही. फार मोठ्या योग्यतेचे गृहस्थ आहेत, सामान्य माणूस नव्हे. आणि एवढा मोठा मनुष्य मला पत्र लिहितो ही काय अशी तशी गोष्ट नव्हे. एवढे बोलून त्याने हरेंद्रनाथ त्रिपाठींकडून आलेले पत्र तिला वाचून दाखवले. त्या पत्रात त्यांनी जोगिंदर सिंगाच्या कथांची गोड शब्दात तारीफ केली होती आणि म्हटले होते की तुम्ही हिंदुस्थानातले एक मोठे पुरोगामी लेखक आहात. या वाक्याजवळ आल्याबरोबर जोगिंदर सिंग अमृत कौरला म्हणाला, पहा, त्रिपाठीजी देखील म्हणतात की मी पुरोगामी आहे म्हणून. सगळे पत्र वाचून झाल्यावर जोगिंदर सिंग एक दोन मिनिटे थांबला आणि मग त्या पत्राचा आपल्या बायकोवर काय परिणाम झाला ते जाणून घेण्याच्या इच्छेने त्याने तिला विचारले, काय ग? त्याची ती रोखलेली नजर पाहून अमृत कौर जरा लाजली आणि मग हळूच स्मित करीत म्हणाली, मला काय कळतंय त्या, मोठ्या लोकांच्या गोष्टी त्यांनाच माहिती. पण जोगिंदर सिंगाचे आपल्या बायकोच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. त्याच्या मनात विचार चालला होता की आपण एकदा हरेंद्रनाथ त्रिपाठीला आपल्याकडे राहायला बोलवावे. तो मोठ्याने म्हणाला, अमृत, मी काय म्हणतो, आपण त्रिपाठीजींना आपल्याकडे राहायला बोलवावं. हा, तुला काय वाटतं? पण ना, मला शंका एकच येते की कदाचित ते आपल्याकडे येणार नाहीत. काही झालं तरी फार मोठे लेखक आहेत ते, त्यांना वाटेल की हे उगाच आपली खुशामत करतायत. कुणाला आमंत्रण द्यायचे असले म्हणजे जोगिंदर सिंग नेहमी मीच्या ऐवजी आम्हीची भाषा वापरत असे. यामुळे आमंत्रणाची जबाबदारी दोघांवर वाटली जात असे. अमृत कौरे विचारी आपल्या नवऱ्यासारखीच साध्या स्वभावाची होती. त्याने आपण बोलवावे असे म्हणताच तिलाही हरेंद्रनाथाबद्दल कुतूहल वाटू लागले. तसे पाहिले तर त्याच्या नावाचा तिच्या मनावर काहीही परिणाम झाला नव्हता. त्याच्या लौकिकाची पारख तर तिच्या आवाक्याबाहेरच होती. नुसती गीतं गोळा करून एखादा मनुष्य मोठा कसा होतो हेही तिला कळणे शक्य नव्हते. हरेंद्रनाथ गीते गोळा करीत फिरत असतो हे जेव्हा तिने ऐकले तेव्हा तिला तिच्या नवऱ्यानेच सांगितलेली एक गोष्ट आठवली. त्याने सांगितले होते की विलायतेत पुष्कळ लोक फुलपाखरे गोळा करतात आणि त्यावर खूप पैसे मिळवतात. हरेंद्रनाथाने कोणातरी विलायती साहेबाकडून गीते गोळा करण्याची ही कला हस्तगत केली असेल अशी आपली तिची समजूत झाली. जोगिंदर सिंग पुन्हा म्हणाला, कदाचित आपलं बोलावणं त्यांना खुशामतीसारखं वाटेल. यात खुशामत कसली? तुम्हाला भेटायला इतर माणसं नाही का येत? तुम्ही त्यांना बोलवा, ते यायचं कबूल करतील. आणि त्यांना सुद्धा तुम्हाला भेटायची इच्छा असेलच की.
पण काय हो, त्यांना बायको मुलं आहेत का काही? बायको मुलं? हरेंद्रनाथाला पाठवायच्या पत्राचा इंग्रजी मसुदा मनातल्या मनात तयार करीत तो म्हणाला, हो हो हो, बायको मुलं असतील की. हां, आठवलं, त्यांच्याच एका लेखात मी वाचलं होतं, त्यांना बायको आहे आणि एक मुलगीही आहे. एवढं बोलून तो उठला. पत्राचा मजकूर मनात पक्का झाला होता. तिथून आपल्या बैठकीच्या खोलीत जाऊन त्याने छोटेसे पॅड काढले. खास मोठमोठ्या माणसांना तो या पॅडवर पत्रे लिहित असे. पॅड पुढे ओढून त्याने हरेंद्रनाथ त्रिपाठीला उर्दूत पत्र लिहिले. पत्राचा जो मजकूर त्याने मनात इंग्रजीत जुळवला होता, त्याचेच ते उर्दू भाषांतर होते. तिसऱ्याच दिवशी हरेंद्रनाथ त्रिपाठींचे उत्तर आले. जोगिंदर सिंगाने धडधडत्या अंतःकरणाने लखोटा फोडला. आमंत्रणाचा स्वीकार झाला होता. त्याचे हृदय आणखीनच धडधडू लागले. अमृतकौर मागल्या अंगणात उन्हात बसून मुलाच्या केसांना दही लावत होती. जोगिंदर पत्र घेऊन ती होती तिथं गेला. त्यांनी हो म्हटलंय. ते म्हणतात नाहीतरी त्यांना काही जरुरीच्या कामासाठी लाहोरला यायचंच होतं. त्यांचं नवं पुस्तक छापायचं आहे ना. आणि हो, त्यांनी तुला नमस्कार लिहिलाय. गीते गोळा करणाऱ्या इतक्या मोठ्या माणसाने आपल्याला नमस्कार लिहावा हे पाहून अमृत कौरला अगदी धन्य धन्य वाटलं. आणि हिंदुस्थानातला प्रत्येक मोठा मनुष्य ज्याला ओळखतो असा पती आपल्याला मिळाल्याबद्दल तिने मनातल्या मनात देवाचे आभार मानले. हिवाळ्याचे म्हणजे नोव्हेंबरच्या आरंभीचे दिवस होते. सकाळी 7 सुमाराला जोगिंदर सिंग जागा झाला आणि डोळे उघडून तसाच बिछाण्यावर पडून राहिला. शेजारच्या चारपाईवर अमृत कौर आणि त्यांचा मुलगा रजई लपेटून घेऊन निजली होती. जोगिंदर सिंगाच्या मनात विचार चालू झाले. हरेंद्रनाथांच्या भेटीने आपल्याला किती आनंद होईल, पण खुद्द त्रिपाठीजींनाही आपल्या भेटीने आनंद होईलच की. आपण तरुण आणि हिंदुस्थानातले प्रमुख पुरोगामी कथालेखक आहोत. त्रिपाठीजींबरोबर आपण अनेक विषयांवर बोलू. लोकगीतं, बोलीभाषा, लघुकथा, युद्धासंबंधीच्या ताज्या घडामोडी या सर्वांवर आपण त्यांच्याशी बोलू. पोस्ट ऑफिसातला एक मामूली मेहनती कारकून इतका चांगला कथालेखक कसा झालो हे मी त्यांना सांगेन. पोस्ट ऑफिसात पत्रांची उलथापालथ करणारा मनुष्य जात्या कलावंत असल्याचं दिसून यावं हे आश्चर्यच नाही का? पोस्ट ऑफिसात एखाद्या मजुराप्रमाणे दिवसाचे 6-7 तास घालवून सुद्धा आपण एका मासिकासाठी गोष्टी लिहून देतो आणि आपल्या मित्रांना दर आठवड्याला मोठी मोठी पत्र लिहितो ती वेगळीच, या गोष्टीचा जोगिंदर सिंगाला मोठा अभिमान असे. बिछाण्यावर पडल्या पडल्या बराच वेळपर्यंत तो हरेंद्रनाथाच्या आणि आपल्या पहिल्या भेटीची मनातल्या मनात रंगीत तालीम करीत होता. त्याने हरेंद्रनाथाच्या लघुकथा आणि लेख वाचले होते. त्याचा फोटोही त्याने पाहिला होता. आणि कोणाचाही लेख वाचला आणि फोटो पाहिला म्हणजे आपण त्याला पूर्ण ओळखले अशी त्याची समजूत होती. पण हरेंद्रनाथ त्रिपाठीच्या बाबतीत मात्र त्याला इतका विश्वास वाटत नव्हता. कधी कधी त्याचं मन त्याला सांगे की तू हरेंद्रनाथला ओळखलेलं नाहीस. त्याच्या कथालेखक मनाने हरेंद्रनाथाचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला तर मध्येच तो त्याला कपड्यांऐवजी अंगाभोवती कागद गुंडाळलेला दिसे. आणि कागद दिसताच त्याच्या मनासमोर अनारकलीतली ती सिनेमाच्या जाहिराती चिकटवलेली भिंत उभी राही. त्या भिंतीवर खालपासून वरपर्यंत इतक्या अगणित जाहिराती चिकटवलेल्या होत्या की त्यांचीच एक भिंत झाली होती. बिछाण्यावर पडल्या पडल्या जोगिंदर सिंग बराच वेळ विचार करीत राहिला. एकदा त्याला वाटले, खरोखरच जर त्या अनारकलीतल्या भिंतीसारखा हरेंद्रनाथ असला तर त्याचे खरे रूप ओळखणे फार कठीण जाईल. पण मग त्याला स्वतःच्या बुद्धिमत्तेची आठवण झाली आणि मग सगळ्या अडचणी नाहीशा होत चालल्या.
थोड्या वेळाने उठून तो हरेंद्रनाथाच्या स्वागताच्या तयारीला लागला. दोघांचा पत्रव्यवहार होऊन असे ठरले होते की हरेंद्रनाथानेच जोगिंदर सिंगाच्या घरी यायचे, कारण मोटारीने यायचे की आगगाडीने हे त्याचे नक्की ठरले नव्हते. सोमवारच्या दिवशी जोगिंदर सिंगाने पोस्ट ऑफिसातून रजा घ्यावी आणि पाहुण्याची वाट पाहावी असे ठरले होते. उठून स्नान वगैरे आटपून जोगिंदर सिंग स्वयंपाकघरात गेला आणि बायकोशी गप्पा मारीत बसला. कदाचित हरेंद्रनाथ त्रिपाठी आत्ता येतील मग येतील या विचाराने त्यांनी चहाही जरा उशीरच घेतला, पण पाहुण्यासाठी आणलेल्या केक्स मात्र त्यांनी जपून अलमारीत ठेवल्या. चहा घेऊन दोघेही पाहुण्याची वाट पाहत बसली. स्वयंपाकघरातून उठून जोगिंदर सिंग आपल्या खोलीत आला आणि आरशासमोर उभा राहून दाढीचे केस खाली चिकटून राहावेत म्हणून क्लिप्स लावू लागला. तेवढ्यात बाहेरच्या दारावर कोणीतरी जोराने टकटक केले. क्लिप्स अडकवायचे काम अर्धवट टाकून जोगिंदर सिंगाने घाईघाईने दार उघडले. त्याबरोबर अगदी त्याने अपेक्षा केल्याप्रमाणे त्याची दृष्टी हरेंद्रनाथ त्रिपाठीच्या लांब दाट काळ्या कुळकुळीत दाढीवर पडली. अहो, त्याच्या स्वतःच्या दाढीच्या 20 पट तरी ती लांब असेल. लांब लांब झुपकेदार मिशांखाली लपलेल्या हरेंद्रनाथांच्या ओठांवर स्मित झळकले. त्याचा एक डोळा तिरवा होता, तो अधिकच तिरवा झाला आणि आपल्या लांब केसांना एक झटका देऊन त्याने आपला शेतकऱ्याच्या हातासारखा राठ हात पुढे केला. हरेंद्रनाथ त्रिपाठीच्या हाताची मजबूत पकड आणि गरोदर स्त्रीच्या पोटासारखी फुगलेली त्यांची ती चांबड्याची पिशवी या दोहोंचा जोगिंदर सिंगाच्या मनावर फारच परिणाम झाला. त्याला काय बोलावे ते सुचेच ना. तो एवढेच म्हणाला, त्रिपाठीजी, आपल्या भेटीने मला अतिशय आनंद झाला. हरेंद्रनाथ त्रिपाठी आल्याला आता 15 दिवस होऊन गेले होते. ते आले, त्यांच्यानंतर 2 दिवसांनी त्यांची बायको आणि मुलगीही आली. त्रिपाठीजींच्या बरोबरच त्या दोघी गावाहून निघाल्या होत्या, पण वाटेत मुझंगमध्ये एका दूरच्या नातेवाईकाकडे 2 दिवस राहिल्या होत्या. तथापि त्यांच्याकडे त्यांनी फार दिवस राहणे बरे नाही असे ठरवून हरेंद्रनाथाने त्यांना लाहोरला बोलावून घेतले होते. पहिले 4 दिवस गप्पा गोष्टी करण्यात खूप मजेत गेले. हरेंद्रनाथ त्रिपाठींच्या तोंडून आपल्या लघुकथांची स्तुती ऐकून जोगिंदर सिंगाला अगदी धन्य धन्य वाटले. आपली एक पुरी झालेली पण अप्रसिद्ध लघुकथा त्याने त्रिपाठीजींना वाचून दाखवली, तिची त्यांनी प्रशंसा केली. दुसऱ्या 2 अपुऱ्या कथाही वाचून दाखवल्या, त्याबद्दलही त्यांनी चांगला अभिप्राय व्यक्त केला. पुरोगामी साहित्यासंबंधीही त्यांची बरीच चर्चा झाली. वेगवेगळ्या लघुकथा लेखकांच्या लेखनातले दोष दिग्दर्शन झाले, नव्या जुन्या काव्याची तुलना झाली. एकंदरीत पहिले 4 दिवस खूपच धामधुमीत गेले आणि हरेंद्रनाथ त्रिपाठीच्या व्यक्तित्वाचा जोगिंदर सिंगाच्या मनावर खूपच प्रभाव पडला. त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीत कधी पोरकटपणा तर कधी प्रौढपणा दिसे, तो जोगिंदर सिंगाला फारच आवडला. आपल्या दाढीपेक्षा 20 पट लांब असलेल्या त्रिपाठीजींच्या दाढीची त्याच्यावर छाप पडली आणि लोकगीतांचे प्रवाहित्व असलेल्या त्याच्या लांब काळ्या केसांनी तर त्याच्या मनाला मोहिनीच घेतली. पोस्ट ऑफिसात पत्रांची उलथा पालत करताना सुद्धा त्याच्या नजरेसमोर त्रिपाठीजींचे केस नाचू लागले. त्या 4 दिवसात त्रिपाठीजींनी जोगिंदर सिंगाला अगदी मोहून टाकले, इतके की त्यांचा तिरवा डोळा सुद्धा त्याला सुंदर दिसू लागला. एकदा तर त्याच्या मनात आले की त्रिपाठीजींच्या डोळ्यात जर तिरवेपणा नसता तर त्यांच्या चर्येत जे प्रौढपण दिसते ते दिसले नसते. मोठमोठ्या झुपकेदार मिशान आड लपलेले त्रिपाठीजींचे जाड ओठ बोलताना हलत तेव्हा जोगिंदर सिंगाला झुडपा आड पाखरे हल्ल्यासारखे वाटे. त्रिपाठीजी सावकाश बोलत,
बोलताना ते आपल्या दाढीवरून हात फिरवीत. ते पाहून जोगिंदर सिंगाला एक प्रकारची सुखावह संवेदना होई. जणू कुणीतरी आपल्या अंतःकरणावरून प्रेमाने हात फिरवित आहे असे त्याला वाटे. पहिले चार दिवस जोगिंदर सिंग अशा एका वातावरणात वावरत होता की आपल्या एखाद्या गोष्टीत त्याचे वर्णन करायचे म्हटले तरी त्याला ती करता आले नसते. पण पाचव्या दिवशी त्रिपाठीजींनी एकाएकी आपली चांबड्याची पिशवी उघडली आणि आपल्या कथा वाचायला सुरुवात केली. सतत 10 दिवस ते आपल्या कथा जोगिंदर सिंगाला वाचून दाखवित होते. त्या 10 दिवसात त्यांनी आपली किती पुस्तके वाचून दाखवली असतील त्याचा काही नेम नाही. जोगिंदर सिंग अगदी कंटाळून गेला. लघुकथांचा त्याला वीट आला. त्रिपाठीजींची चांबड्याची पिशवी जी पूर्वी त्याला बनियाच्या दोंदासारखी मजेदार वाटत असे ती आता संकटासारखी वाटू लागली. दररोज संध्याकाळी ऑफिसातून परत येताना त्याच्या मनात येई, आता आपल्या खोलीत गेल्याबरोबर त्रिपाठी दिसतील, इकडल्या तिकडल्या थोड्याशा औपचारिक गोष्टी होतील, मग ती चांबड्याची पिशवी उघडली जाईल आणि आपल्याला 1-2 तरी दीर्घकथा ऐकाव्या लागतील. जोगिंदर सिंग पुरोगामी मनुष्य होता. हे पुरोगामित्व त्याच्या स्वभावातच होते. तसे नसते तर त्याने त्रिपाठीजींना स्वच्छ सांगितले असते की बस त्रिपाठी साहेब, बस झालं, आता यापुढे तुमच्या कथा ऐकणं मला शक्य नाही. पण तो स्वतःशीच म्हणे, छे छे, असं कसं करता येईल, मी पुरोगामी आहे, मी असं म्हणता कामा नये. त्रिपाठीजींच्या कथा मला आता आवडत नाहीत हे माझं दौर्बल्य आहे. त्यांच्या कथात खास काहीतरी वैशिष्ट्य असलंच पाहिजे, त्यामुळे ह्यापूर्वी कशा आवडत. आताचं माझं मत पूर्वग्रह दूषित आहे. एक आठवडाभर जोगिंदर सिंगाच्या पुरोगामी मनात ही रस्सी खेत चालली होती. विचार करून त्याला अगदी शीण आला. अनेक प्रकारचे विचार त्याच्या मनात येत पण त्यांची पारख करणे त्याला अशक्य झाले होते. त्याच्या बुद्धीचा अगदी विलक्षण गोंधळ उडाला. त्याला असे वाटे जणू आपण एका मोठ्या प्रचंड घरात आहोत, त्याला असंख्य खिडक्या आहेत, आपण त्या घरात एकटेच आहोत आणि एकाएकी वादळ आलं आहे. कधी ह्या खिडकीची झडपे आपटतायत तर कधी त्या, आणि आपल्याला हे कळत नाही की आपण एकदम सगळ्याच खिडक्यांची झडपे कशी बंद करावी. त्रिपाठीला आलेला आता 20 दिवस होऊन गेले. जोगिंदर सिंग अगदी बेचैन होऊन गेला होता. अलीकडे त्रिपाठी दररोज संध्याकाळी एक नवी लघुकथा लिहून वाचून दाखवू लागला होता. ही ऐकताना जोगिंदर सिंगाला आपल्या कानाशी शेकडो माशा गुणगुणतायत असे वाटू लागले. एक दिवस त्रिपाठी त्याला एक नवी लघुकथा वाचून दाखवत होता. तीत स्त्री पुरुषांच्या लैंगिक संबंधाचा काही भाग होता. तो ऐकत असताना जोगिंदर सिंगाला एकदम धक्का बसल्याप्रमाणे जाणवले की 21 दिवस आपण आपल्या पत्नीजवळ न निसता एका लांब दाढ्याजवळ त्याच्या पांघरुणात निजत आहोत. या जाणीवेने जोगिंदर सिंगाच्या मनाचा भडका उडाल्यासारखे झाले. तो आपल्या मनाशी म्हणाला, जळवेसारखा चिकटून बसणारा हा कसला पाहुणा, तिथून हळणाचं नाव देखील काढत नाही आणि वर पुन्हा आपली बायको मुलगी घेऊन आलाय, सगळं घरच उचलून आणलंय. अरे माझ्या गरिबीच्या संसाराची चटणी उडते याची याला दखलही नाही. पोस्टात काम करणारा माणूस मी, 50 रुपये पगार, याची पडदास किती दिवस ठेवणार. आणि त्याच्या गोष्टी संपण्याचं तर चिन्हही दिसत नाही. अरे हाडा मांसाचा मनुष्य आहे मी, काही लोखंडाची ट्रंक नव्हे की दररोज त्याची एक एक गोष्ट आत ठेवून देऊ. इतक्या दिवसात मी अमृत जवळही गेलो नाही, हिवाळ्याच्या रात्री अशाच वाया चालल्यात. 21 दिवस होऊन गेल्यानंतर जोगिंदर सिंग त्रिपाठीकडे आता एका नव्या दृष्टीने पाहू लागला.
त्याला आता त्रिपाठीची प्रत्येक बाब सदोष दिसू लागली. त्याचा तिरवा डोळा जो त्याला पूर्वी सुंदर दिसत असे तो आता नुसताच तिरवा दिसू लागला. त्याचे लांब काळे केस त्याला आता मृदू दिसेनासे झाले आणि त्याची दाढी पाहून त्याला असे वाटू लागले की इतकी लांब दाढी ठेवणं हे असभ्यतेचं लक्षण आहे. त्रिपाठीला येऊन 25 दिवस झाले तेव्हा जोगिंदर सिंगाच्या मनाची स्थिती काही विचित्रच झाली. तो आपला आपल्यालाच परकी समजू लागला. त्याला असे वाटू लागले की जणू जोगिंदर सिंग या नावाच्या एका इसमाला आपण एक वेळ ओळखत होतो पण आता ओळखत नाही. आपल्या बायकोसंबंधी त्याला वाटे त्रिपाठी गेला आणि सगळं ठाकठीक झालं म्हणजे मग आपलं अमृतशी पुन्हा लग्न होईल आणि आपलं जुनं जीवन जे ही मंडळी पोतऱ्यासारखं वापरतायत ते नव्या जोरानं उफाळेल आणि मग मी आपल्या पत्नीजवळ निजेन आणि पण यापुढे विचारांची मजल जाताच जोगिंदर सिंगाच्या डोळ्यात आसव उभी राहत आणि त्याला घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटे. त्याच्या मनात येई असंच धावत जावं आणि अमृतला जी कधी काळी आपली पत्नी होती त्या अमृतला घट्ट मिठी मारावी. पण तसं करण्याचं धैर्य त्याला होत नसे कारण तो पुरोगामी लघुकथा लेखक होता ना. दूध उताला आलं म्हणजे जसं भस्कन वर येतं तसे एखाद्या वेळी जोगिंदर सिंगाच्या मनात येई की पुरोगामित्वाचे हे पांघरून दूर झुगारून द्यावं आणि मोठ्यानं ओरडून म्हणावं की त्रिपाठी पुरोगामी साहित्याची ऐसी तैसी आणि तुम्ही जमवलेली गीत म्हणजे बडबड आहे नुसती. मला माझी पत्नी पाहिजे. अरे तुमच्या इच्छा सगळ्या तुमच्या गीतात शोषल्या गेल्या असतील पण मी अजून तरुण आहे ना, माझ्यावर का जुलूम. जरा विचार तर करा, जो मी एक क्षण देखील आपल्या बायकोपासून दूर राहू शकत नसे तो 25 दिवस तुमच्या बरोबर एका पांघरुणात दिसतोय. अरे काय जुलूम आहे हा. पण हे सगळं मनातल्या मनातच राहील. त्रिपाठीला त्याच्या या मनस्थितीची कल्पना देखील नव्हती. तो दररोज संध्याकाळी त्याला आपली एक नवीन गोष्ट वाचून दाखवी आणि रात्री त्याच्या पांघरुणात निजे. एक महिना झाला आता मात्र जोगिंदर सिंगाची सहनशक्ती तुटण्याच्या बेताला आली. एक दिवस संधी साधून त्याने न्हाणी घरात बायकोची भेट घेतली आणि पोस्ट ऑफिसात पत्रांवर शिक्का मारतात तसे पटकन तिचे चुंबन घेतले. न जाणो त्रिपाठीची बायको मध्येच कुठून तरी उपटली तर तो तिला म्हणाला हे बघ अमृत, आज रात्री जागत राहा. मी रात्री बाहेर जाईन, त्रिपाठीला सांगेन की रात्री 2:30 परत येणार आहे, पण येईन लवकरच 12:00 बरोबर 12:00 आणि हळूच दारावर टकटक करीन, तू गुपचूप येऊन दार उघड, मग आपण पुढचं दार स्वतंत्रच आहे, मात्र नाणी घराकडलं दार तू नीट बंद करून टाक. तिला सर्व गोष्टी नीट समजावून सांगितल्यावर जोगिंदर सिंग त्रिपाठीचा निरोप घेऊन घराबाहेर पडला. 12:00 तब्बल 4 तास अवकाश होता. त्यातले 2 त्याने सायकलवरून भटकण्यात घालवले. थंडी खूप पडली होती पण ती त्याला जाणवली नाही कारण बायकोची भेट होणार हा विचारच खूप उबदार होता. 2 सायकलवरून भटकल्यावर तो आपल्या घराशेजारच्या मैदानात येऊन बसला. त्याला अगदी रोमॅन्टिक वाटू लागले. शीतल रात्रीची ती अंधुक शांतता त्याला पूर्ण परिचित वाटली. वरती स्थिर आकाशात चमकणारे तारे म्हणजे पाण्याचे मोठमोठे थेंब ठिजून मोती झाले असे त्याला वाटले. मधूनच रेल्वे इंजिनाची शिट्टी शांततेचा कर्कशपणे भंग करी. त्यावेळी त्याच्या कथालेखक कल्पकतेला वाटे की शांतता म्हणजे जणू बर्फाची लादी आहे आणि रेल्वेची शिट्टी म्हणजे ती ठोकलेली एक मेख.
बराच वेळपर्यंत जोगिंदर सिंग ह्या रोमॅन्टिक मनस्थितीत होता. रात्रीच्या अंधारात किती वेगवेगळ्या प्रकारचे सौंदर्य असते याची तो प्रतिती घेत होता. एकदम दचकून त्याने आपल्या घड्याळाकडे पाहिले. तो 12:02 होती. तो उठून घराकडे निघाला. दाराशी आल्यावर त्याने हळूच टकटक केले. 5-10 सेकंद गेले. दार उघडल्यासारखे वाटले. त्याने पुन्हा टकटक केले. दार उघडले. जोगिंदर सिंगाने हळूच हाक मारली, अमृत. पण उत्तर आले नाही. त्याने दृष्टी वर करून पाहिले. तो अमृत कौर नसून तिथे त्रिपाठी उभा होता. आणि त्या अंधारात जोगिंदर सिंगाला त्रिपाठीची लांब दाढी जमिनीपर्यंत पोचल्यासारखी वाटली. हो, त्याच्या कानावर त्रिपाठीचे शब्द आले. अरे वा, लवकर आलात तुम्ही. चला, बरंच झालं. मी आत्ताच एक नवी लघुकथा लिहून पुरी केली आहे. चला, तुम्हाला वाचून दाखवतो.